देशभरात नोटबंदी झाली आहे, आता 2000 ची नोटबंदी झाली आहे, काय नेमकं याचं कारण असेल, आपण कसं पाहताय नोटबंदीकडे? बघा, ज्या वेळेस अगोदर नोटबंदीचा निर्णय देशाच्या पंतप्रधानांनी घेतला होता, त्याच्यामागे काय कारणं होती ते आजही आम्हाला समजलेली नाही आहे. त्यावेळेस निर्णय जाहीर करत असताना भ्रष्टाचारावरती आळा घातल्या जाईल, हां, काळ्या बाजारावरती प्रतिबंध लागेल, अतिरेकी कारवाई, त्या कुठेतरी त्याच्यावरती एक काहीतरी वचक बसेल, अशा प्रकारे अनेक कारणं त्यावेळेस दिली होती. पण त्यावेळेसही कुठल्याही प्रकारे जो उद्देश ठेवून तो निर्णय घेतला होता ते उद्दिष्ट पूर्ण झाले हे दिसलं नाही. यावेळी अशाच प्रकारचा हा निर्णय घेतलेला आहे, याच्यात कुठल्याही प्रकारचा काही तर्क दिसत नाही. काहीतरी बादशाही थाटामध्ये घेतलेले निर्णय, जसं तुगलकी निर्णय म्हणतात तशाच प्रकारचे हे निर्णय आहे. कर्नाटकामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसला विजय मिळाला, कौल जनतेचा मिळाला, त्यामुळे कुठेतरी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा परिणाम त्या ठिकाणी पाहायला मिळाला. याच पद्धतीने 2024 च्या निवडणुकांमध्ये जशा पद्धतीनं सर्वत्र नेते एकवटले होते, त्याच पद्धतीनं परिणाम 24 मध्ये पाहायला मिळणार आहे लोकसभेचे. हे तुम्ही सांगताय, मला हे ऐकून खूप आनंद होतो. आणि आज देशाची परिस्थिती जर का आपण बघितली तर केरळमध्ये भारतीय जनता पक्ष नाही, तामिळनाडूमध्ये नाही, पाँडिचेरीमध्ये नाही, कर्नाटकमध्ये नाही, आंध्र प्रदेशमध्ये नाही, तेलंगणामध्ये नाही, बिहारमध्ये नाही, बंगालमध्ये नाही, ओरिस्सामध्ये नाही, असे अनेक 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 असे राज्य आहे जिथे भारतीय जनता पक्ष नाही. छत्तीसगडमध्ये नाही, त्यानंतर राजस्थानमध्ये नाही, हिमाचल प्रदेशमध्ये नाही, जम्मू काश्मीरमध्ये नाही, आणि कुठे आहे म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे शासनात आले ते आपल्याला माहीत आहे. कौल त्यांच्या बाजूचा नाही, त्यांनी कसं तरी इथे सत्ता हस्तगत करण्याचं काम केलं. मध्य प्रदेशमध्ये त्यांच्या बाजूनं कौल नव्हता, कसा तरी त्यांनी तिथे शासनाचा कारभार हातात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आहे, उत्तराखंडमध्ये आहे, ते कुठे उत्तरपूर्वी राज्यांमध्ये ते आहे, गुजरातमध्ये आहे, पण अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष नाही. आणि यातून हे सिद्ध होतं की राज्यांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर लोक उभे नाही. केंद्राच्या दृष्टिकोनातून भक्कम अशी परिस्थिती आता देशात निर्माण होत आहे. आणि आपण जशा प्रकारचं सांगितलं की 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्व विरोधी पक्ष जर का एकत्र आले तर परिणाम काही वेगळ्या प्रकारचे दिसू शकतात. राज्यामध्ये मुंबईमध्ये जे आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकी पार पडत आहेत आणि आता जागा वाटपाच्या संदर्भात देखील हालचाली होताना दिसत आहेत. परंतु या संदर्भातच या दरम्यान कुठेतरी धुसफूस सुरू आहे, जागा वाटपासंदर्भात मतभेद कुठेतरी पाहायला मिळतात, काय वाटतं तुम्हाला? बघा, मी आत्ताच याच्या संदर्भात कुठे बोललो, 3 वेगवेगळे पक्ष एकत्रपणे आम्ही शासनात होतो, चांगल्या प्रकारचं काम शासनामध्ये करण्यात आलं. आता आजही आम्ही एकत्रपणे काम करत आहोत, उद्याच्या निवडणुकीकरता एकत्रपणे आम्ही तयारी करू. जागा वाटपाचा प्रश्न जेव्हा निर्माण होईल, काहीतरी निकष ठरल्या जातील, कुठल्या तरी आधारावरती आम्हाला निर्णय घ्यावे लागतील, असा निर्णय घ्यावा लागेल की जो तुम्हालाही मान्य असेल आम्हालाही मान्य असेल, तर ते करत असताना मला खात्री आहे की आमचे नेते जे बसून वाटाघाटी करतील ते योग्य प्रकारचा निर्णय घेतील आणि चांगल्या प्रकारे जागा वाटप होईल, याच्यामध्ये मला खात्री आहे. कर्नाटकमध्ये जे निकाल हाती आले त्यामध्ये नाना पटोले आता स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा करताय, महाविकास आघाडीमध्ये घुसफूस सुरू आहे, काँग्रेस लढणार का स्वबळावर महाराष्ट्रामध्ये? अरे, आत्ताच इथे सांगितलं की सर्व पक्ष महाविकास आघाडीतले एकत्रपणे येऊन लढतील तर परिणाम काही वेगळ्या प्रकारचा राहील. आता तुम्ही जे बोलत आहात ते काही माझ्या नजरेत आलेलं नाही आणि म्हणून त्याच्यावरती काही भाष्य करणं बरोबर नाही.